सांगितलं जातं आहे का कोरोनाची लस घेतल्याने जे सोनार म्हणून व्यक्ती आहेत त्यांच्या अंगावर मॅग्नेट वगैरे चिकटत आहे, आपलं सॉरी स्किन चिकटत आहे असा दावा केला जातो. मी आता तो व्हिडिओ पण आपल्या माध्यमातूनच पाहिलेला आहे. त्या व्यक्तीला जर मॅग्नेटिक काही हे तयार झालं असेल त्याच्या शरीरामध्ये तर तो मोठा संशोधनाचा विषय आहे. हे मी पहिल्यांदाच माझ्या मेडिकल करिअरमध्ये पहिल्यांदाच ऐकतो आहे. परंतु त्यांनी जो दावा केलेला आहे की वॅक्सिन दिल्यानंतर असं झालेलं आहे तो मी आजच्या या घडीला तो दावा ग्राह्य धरू शकत नाही. तो त्याचं इन्व्हेस्टिगेशन्स करायला लागेल आणि आम्ही तशा सूचना आमच्या तज्ज्ञ मंडळींना त्या ठिकाणी पाठवून सविस्तर असा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि तो अहवाल आल्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांना शासन स्तरावर या सगळ्या गोष्टीची कल्पना देऊ आणि त्यानंतर त्याच्यावर जे काही शासन स्तरावर निर्णय होईल किंवा जो काही चौकशी संशोधन होईल त्याच्यानंतरच आपल्याला कुठल्या तरी निष्कर्षास येता येईल. नमस्कार, मी डॉक्टर ठाकसेन गोराणे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती. माझ्यासोबत आमचे राज्याचे जात पंचायतचे कार्यवाह कृष्णा चांगुळे, नाशिक शहर कार्याध्यक्ष नितीन बाबुल सर, आम्ही सगळे ही काकांच्या बाबतीत जी घटना घडली ती पाहण्यासाठी इथे आलेलो आहोत. मी रुपयाचं नाणं माझ्या खिशातलं आहे, मी ते सोबत हे चिकटलेलं आहे. आमचं महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचं मत असं आहे की ही घटना घडते पण कुठल्याही घटनेमागे कारण असतं, ते कारण माणसाला शोधता येतं, ते लवकरात लवकर शोधलं जावं. त्यातलं वैज्ञानिक सत्य संबंधित आरोग्य विभागातील माणसं असतील, काही न्यायवैद्यक शास्त्रज्ञ असतील, त्यांनी येऊन हे लवकरात लवकर सत्य बाहेर आणावं. मात्र याच्या पाठीमागे कुठलीही दैवी शक्ती नाही, अंधशक्ता नाही आणि चमत्कार नाही. म्हणून लोकांनी दैवी शक्ती, अंधश्रद्धा, चमत्कार ह्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये. यातलं वैज्ञानिक सत्य संबंधित सांगतीलच त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि लस घेण्याचं कुणीही टाळू नये. धन्यवाद. लसीचा आणि या प्रकाराचा काही संबंध आहे असं तुम्हाला वाटतं का? लसीचा ज्याचा आता खरं म्हणजे ते आता गंमत अशी की याच्या पाठीमागे त्यांच्या कमरेपासून वरच्या भागालाच ते नाणं चिकटतात. आम्ही पायाला जे चिकटून पाहिलं ते पायाला ते चिकटत नाही. हे बघ खाली खाली पडतो आणि म्हणून संशय असा आहे की इथून वरती काही जर मेडिकल असेल तर त्या संबंधित तज्ञांनीच ते शोधता येईल त्यांना. आणि म्हणून यातलं विज्ञान सत्य लोकांपर्यंत लवकर लवकर जावं अशी आमची मागणी आहे. मी अरविंद जगन्नाथ सोनार जुन्या सिडकोमध्ये राहतो. एंट्रीएल 119 मी 90 दिवसापूर्वी पहिली लस घेतली होती. कोविड लस घेतली होती ती आमच्या शेजारी महानगरपालिकेमध्येच घेतली आणि त्याच्यानंतर 84 दिवस झाल्यावर इथे पुढे लस मिळत नव्हती. म्हणून माझ्या मुलांनी मोबाईलवर बघितलं तर अपोलो हॉस्पिटलमध्ये तिथे लस चालू आहे सेकंड. मग आम्ही तिथे नंबर लावला, मी आणि माझ्या मिसेसनी सेकंड लस आम्ही संगत घेतली. ती लस घेतल्यावरती आणि पहिली लस घेतल्यावरही मला कोणतंच एक त्रास झाला नाही. मी आजपर्यंत कोणती एक अर्धी गोळी पण घेतलेली नाही. मी उत्साहित आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, मला तो कोणताही प्रॉब्लेम नाही. तरी माझी इच्छा आहे की आपल्या भारतीय लोकांनी सर्वांनीच लस घेण्यासाठी सहकार्य करावा सरकारला आणि पुढे लस घेऊन ते आनंदी राहावा. काय